कर्नाटकमध्ये बिटकॉईनचा सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. या घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे. वर्षभरापूर्वी बंगळुरूमधून कथित हॅकर श्रीकृष्ण उर्फ श्रीकी याला अटक करण्यात आली होती आणि त्याच्याकडून करोडो रुपयांचं बिटकॉईन अर्थात आभासी चलन जप्त करण्यात आलं होतं. या घोटाळ्यावर भाजप सरकार गप्प का आहे असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलाय. या घोटाळ्यामागे कोण आहे असाही प्रश्न काँग्रेसचा आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.